नमस्कार टू फॅमिली. शुभ सकाळ बऱ्याच जणांना. मुंबईत राहत असेल त्यांना माहीत असेल मुंबईची हालत काय चालली आहे, मुंबईत काय चाललंय, काय नाही, वातावरण कसं आहे मुंबई. लय वातावरण एवढं गरमीचं आहे की विचारू नका, शिजता लागले बसल्या बसल्या. काय करणार, पर्याय नाही. आणि त्यात सगळ्यात दुसरा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मुंबईची जी लाईफलाईन म्हटली जाते तिला आपण जीवनवाहिनी म्हणतो, आपली सगळ्यांना वेगवेगळी योग्य ठिकाणी योग्य स्थळावर पोचवण्याचं काम ती करत असते, ते आपली मुंबई लोकल गेल्या 8 दिवसापासून लेट आहे. कारण इथं पनवेलला कारशेड बनवायचं चाललंय, जुईनगर सांगपड्यासाठी चाललं आहे. आज मी स्वतः त्याचा शिकार झालो. 8:15 पकडलेली गाडी, 8:56 स्टेशनला लागली. बघा 10 मिनिटाचं ट्रॅव्हलिंग गेलंय ना, 10 मिनिटं पण बहुत झाली. 10 मिनटाची आधी स्टेशन लागते पण 40 ते 45 मिनिटं माझी गेली. मग त्यासाठी सांगताय की हार्बरलाईन जर तुम्ही प्रवास करत असाल तर विचार करून करा, कारण गाड्या लेट आहेत, भयंकर लेट. आता तिथल्या इथं 10 मिनटात प्रवास झाला मला 40 मिनिटं लागते. मग तुम्ही जर पनवेलवरून शिफ्टला जात असाल तर मग तेवढा वेळ लागेल. आणि आता उद्यापासून मी सकाळचं येणं बसने येणार आहे तेच परवडतं, कारण कसं माहिती आहे का, सकाळ सकाळी एवढं लेट होणं आपल्याला परवडत नाही. आणि आपलं मेन काम असते व्हिडिओचं, त्यामुळं तर तेवढे दिवस होईल, 1 महिन्याभरात. पण कसं माहिती आहे का, एवढा वेळ आपल्याकडनं आपले टाईमपास होतो इथे. काय झालं माहिती आहे का, हे जर असंच चालू राहिलं म्हणजे 1 महिना लागेल अजून असं वाटतंय. 1 महिना काही स्पीडनं काम चालू आहे, पण कुठेही थोडासा त्रास झाला म्हणून काही राग मानायची गरज नाही. लोकला शिवाय द्यायच्या 1 महिना, कारण ते आपल्यासाठी चाललं आहे. ज्यावेळी काम होईल ना त्याच्यावर सुसाट ट्रेन सुटणार आहे, धडाधड फास्ट गाड्यासुद्धा होणार. आणि कसं माहिती आहे का, तर हे करता येते एक नियोजन की बाबा ह्याच्यामुळं पब्लिकला, कारण मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आणि ते जो ट्रॅव्हलिंगचा भार आहे तो जास्त व्हायला लागला आहे. प्रत्येकाकड फटफटे सुटे फरार करून निघून जाते, काही जणांच्या प्रवास नसल्यामुळे लोकल प्रवडतील आमचा प्रवास घ्यायला. इथनं जर बाईकने जर सीएसटीला जायचं म्हणून तर 1000-2000 पेट्रोल लागते, आणि तेच ट्रेननं जाल तर 40 रुपये रिटर्न. फरक बघा, आणि ते बी आराम पंखा बिंका चालू, दरवाजे उभारायचं गार आवडा नेचरली. निवांत प्रवास झोपून अजून काय पाहिजे, एवढे चांगले लोक आहेत आपल्या. थोडे दिवस थांबा, काय कसं आहे माहिती आहे का, चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतोच. पण या माणसांना लवकर पडत नाही बाबा लागेल. आता बरेच ट्रेनमध्ये थांबल्यावर काहीतरी एक्स्ट्रा घालत असं तसं हे उलटा सुलटा बोलत होते की ऐसा घ्या हो गया, ये हो गया, ऐसा घेऊ रे, हर रोज का लफडा हो गया इनका. अरे लफडा हो गया बात सही है भाई, लेकिन वो किसके लिए कर रहे हैं, अपने लिए ना, तो थोड़ा अपन को भी समझ के लिए ना म्हणताय. मी अशा मध्ये त्यांच्या नादा लागू चालत नाही. आपण फक्त एवढंच करायचं, थोडं वाट बघायची आणि थोड्या दिवसात सगळं व्यवस्थित होणार आहे. फक्त काळजी घ्या स्वतः, जर कुठं अर्जंट जायचं असेल तर लवकर निघा, आणि नसेल अर्जंट जायचं तर सावकाश निघा आणि झोपून जावा, बिंदास टेन्शन नाही. पण ना जर तुम्हाला लांब जायचं ट्रॅव्हलिंग हरभर बाईंदा, पण तुम्ही जर शिस्तीत निघत असाल तर मग मात्र तुमचा विक्रा वेळेचा खंडखंडवा झाला तुम्ही समजा. बर चला नाश्ता बिस्टा करून येतो, काहीतरी तुम्ही केला का ना नाश्ता बिस्टा केला? बरोबर चालते, ओके डन. आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या चॅनलचं नाव माहितीच आहे सागर देवगडे 0064. आणि ती बेल ऐकूनला टांग करून घंटी वाजवा. किती वेळा सांगितलं तुम्हाला राव असं करायचं नसते, ते वाजल्याशिवाय तुम्ही मी लाईव्ह आल्यावर लाईव्हला ऑप्शनला येतच नाही, तुम्हाला नोटिफिकेशन येतच नाही, फायदा काय आपण कनेक्ट करून सांगायला. चला जय महाराष्ट्र.